Hi, sir. Okay. Welcome all of you. Good morning, everyone. Yes, okay, mute all. Mute at Sarojan. So let's start the discussion. Hello, mic check, hello. Hello, mic check, hello. हेलो, आवाज ये तो आता, ओके, ऑल इज वेल, राइट, ओके, चलो, सो पहा लक्ष दा, स्टार्टिंग फ्रॉम द मैग्नेटिक फ्लक्स, वी सी द मैग्नेटिक फ्लक्स, इट इज अ टोटल नंबर ऑफ लाइन्स पासिंग थ्रू अ गिवन सरफेस एंड गिवन बाय बी डॉट डीएस और वी कैन राइट बी डीएस कॉस थीटा or BA cos theta, DS is a surface, small surface, right? Then we see the formula for induced EMF, right? Minus d phi by dt, this expression is given by Faraday's law and Lenz law. Lenz law, minus sign dila, direction dila, Faraday's ne yacha magnitude dila, right? आणि याला आपण डी फाय बाय डी टी लिहू शकतो आणि याच्यावरून करंट जर काढायचा असेल तर आपल्याला माहिती आहे ई इज इक्वल टू आय आर देअर फोर आय इज इक्वल टू वी कॅन राईट ई बाय आर सो द फॉर्म्युला विल बी डी फाय बाय डी टी राईट अँड फ्रॉम दिस एक्सप्रेशन वी ऑल्सो कॅल्क्युलेट द डेरिव्हेशन फॉर द चार्ज फ्लोईंग थ्रू द सर्किट देन वी सी द फ्लेमिंग्स राईट हँड रूल बरोबर आहे का बघा बी एल व्ही राईट किंवा सॉरी एफ बी आय तुम्हाला अजून ते फॉर्म्युला झालं नाही एफ बी आय राईट सो म्युच्युअली परपेंडिक्युलर एफ म्हणजे थंबच्या डायरेक्शन मध्ये कोण असलं पाहिजे ऍक्च्युअली त्याची मोशन असली पाहिजे इथे याच्यामध्ये इंड्यूस्ड करंट असेल याच्यामध्ये आधी हे मॅग्नेटिक फील्ड असेल आणि मिडल फिंगर इंड्यूस्ड करंट पण आपण याच्या अगोदर ज्या केसेस पाहिल्यात त्या कॉइल साठी एकदम सिम्पल आपण ट्रिक नुसार लक्षात ठेवलंय बघा बरं मी असं तुमच्या पुढे असं कॉइल आहे लक्षात घ्या आणि मी जर असं मोशन करतोय सपोज दिस इज अ नॉर्थ पोल सपोज दिस इज अ नॉर्थ पोल अँड मुव्हिंग द मॅग्नेट इन दिस डायरेक्शन सो टेल मी द डायरेक्शन ऑफ करंट क्लॉकवाईज ओर अँटी क्लॉकवाईज दिस इज अवर बार मॅग्नेट दिस इज अवर नॉर्थ पोल अँड आय एम मुव्हिंग द मॅग्नेट लाईक दिस सो इकडून फ्रंट साईडने जर पाहिला तुम्ही तर मला सांगायचंय करंट अँटी क्लॉकवाईज होईल का क्लॉकवाईज होईल चला एव्हरी वन परत एकदा पहा बार मॅग्नेट मध्ये चाललाय कॉइल कडे चाललाय तुम्ही समोरून पाहत आहात ट्रिक काय आहे आपली ट्रिक काय आहे हे नॉर्थ पोल आहे आपल्याला जवळ चाललंय रिपेल करण्यासाठी पुढून सुद्धा नॉर्थ पोल म्हणजे अशा साईडची करंट आला पाहिजे कोणता करंट आहे हा क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज आहे हा ते सुद्धा कळणार म्हणा ते सुद्धा कळणार
क्लॉकवाइज आहे का अँटी क्लॉकवाइज आहे हे नॉर्थ पोल इथे तयार, त्याच्यासाठी सिंपल सांगितलं मी, कारण नॉर्थ पोल म्हणजे इकडे नॉर्थ पोल होण्यासाठी करंट अशा डायरेक्शनने पळावं लागेल, हे नॉर्थचं टोक लक्षात ठेवा की असं डायग्राम काढून सांगितलं होतं की. समजलं का आता कन्फ्युजन का आहे अजून याच्यामध्ये एवढी प्रॅक्टिस घेऊन? समजलंय सर्वांना? यस, क्लिअर आहे का? बघा हे अँटी क्लॉकवाईज करंट असायला पाहिजे, अँटी क्लॉकवाईज, राईट? ओके, ठीक आहे. लास्ट प्रॉब्लेम एक डिस्कस केला होता आपण, त्या लास्ट प्रॉब्लेमलाच कंटिन्यू करूया. लास्ट प्रॉब्लेम कोणता घेतला होता मी? ईएमएफचा घेतला होता, आय थिंक बी ए कॉस थीटाचा, राईट? ए इज इक्वल टू डी फाय बाय डी टी कॅल्क्युलेट करायचं होतं. फाय डायरेक्टली दिला नव्हता म्हणून फायचा फॉर्म्युला वापरला, बी ए कॉस थीटा अपॉन डी टी. याच्यामध्ये हे कॉन्स्टंट होतं, हे कॉन्स्टंट होतं, म्हणून हे कॉन्स्टंट होतं म्हणून मी बाहेर काढलं, हे कॉन्स्टंट होतं म्हणून मी बाहेर काढलं, आणि मध्ये कोण व्हेरिएबल होतं हे होतं डी ए बाय डी टी. डी ए बाय डी टी ची डायरेक्ट व्हॅल्यू दिली होती, डी कॉस थीटाची व्हॅल्यू ठेवली आणि ईएमएफ काढला. बरोबर आहे का? हाच फॉर्म्युला, हाच प्रॉब्लेम केलता लास्ट. यस, हाच प्रॉब्लेम केलता का लास्ट? सो फाइंड आउट द चार्ज फ्लोइंग इन वन सेकंड इन दॅट प्रॉब्लेम. चार्ज, हाऊ मेनी चार्ज विल फ्लो इन इन वन सेकंड, याच प्रॉब्लेम मध्ये मला फाइंड आउट करून दाखवा, हाऊ मच चार्ज विल बी फ्लो इन वन सेकंड. हाऊ मच चार्ज विल फ्लो इन वन सेकंड. हाऊ मच चार्ज विल फ्लो इन वन सेकंड. डी क्यू चा फॉर्म्युला पाहिलाय आपण, डी क्यू चा फॉर्म्युला, शॉर्ट फॉर्म्युला जर आठवत असेल तर, एका सेकंदात फ्लो होणारा चार्ज, एका सेकंदात फ्लो होणारा चार्ज. काय फॉर्म्युला डी क्यू चा? बघा डी क्यू चा फॉर्म्युला परत एकदा प्रॉब्लेम पूर्ण जर रिपीट करायचा झाला, मी पूर्ण प्रॉब्लेम जर रिपीट करा, कोणी पहा लक्ष द्या परत एकदा. मागच्या प्रॉब्लेम मध्ये कोणता प्रॉब्लेम डिस्कस करतोय आपण? कोणता प्रॉब्लेम डिस्कस करतोय? बी दिलं होतं 3 टेस्ला, बरोबर आहे? त्याच्यानंतर आपल्याला चेंज इन एरिया डी ए दिलं होतं, डी ए दिलं होतं 0.04 मीटर स्क्वेअर पर सेकंड. म्हणजे हे ऍक्च्युली तुम्ही युनिट वरून ठरवायला पाहिजे, केव्हा केव्हा कोणत्या क्वांटिटी दिल्या ते कळत नाही. मीटर स्क्वेअर पर सेकंड, मीटर स्क्वेअर म्हणजे एरिया आहे आणि पर सेकंड म्हणजे टाइम आहे, एरिया अपॉन टाइमचं दिलंय आपल्याला हे. त्याच्यानंतर रेजिस्टन्स दिलाय 5 ओहम, थीटा आय थिंक किती होता? 0 डिग्री सेल्सिअस होता, राईट? सॉरी 0 डिग्री सेल्सिअस नाही रे, 0 डिग्री होता, राईट? अँड वी हॅव टू फाइंड द ईएमएफ, बरोबर आहे का? बघा अशा प्रकारचा प्रॉब्लेम होता. तर ईएमएफ फाइंड करत असताना लक्ष द्या, आधी क्वांटिटीज दिल्या त्या सर्व कळलं होतं तुम्हाला, या क्वांटिटीज दिलेल्या आहेत, राईट? मग ई इज इक्वल टू मी काय फॉर्म्युला वापरणार? ई इज इक्वल टू फॉर्म्युला वापरणार डी फाय बाय डी टी. मग याला मी असं का लिहिलं बघा, फाय ची व्हॅल्यू डायरेक्ट नाहीये पण आपल्याला माहितीये फाय इज इक्वल टू बी ए कॉस थीटा. मग आता हे डेरिव्हेटिव्ह आहे फायचा, म्हणजेच कोणाचा डेरिव्हेटिव्ह? बी ए कॉस थीटाचा डेरिव्हेटिव्ह आणि डी टी. या पूर्ण याचा डेरिव्हेटिव्ह घेतला असता पण आता इथे मॅग्नेटिक फील्ड 3 टेस्ला आहे, मॅग्नेटिक फील्ड चेंज व्हायली का? नाही. एरिया चेंज व्हायलाय का? व्हायलाय. कॉस थीटा, थीटा चेंज व्हायलाय का? नाही. मग मी काय करणार इथे, हे दोन कॉन्स्टंट आहेत म्हणून मी बाहेर घेतलं बी कॉस थीटा, आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा घेणार मी?
डीए चा विथ रिस्पेक्ट टू कोण डी टी आणि ही ऑलरेडी क्वांटिटी आपल्याला दिलेली आहे बी दिलेली आहे 3 टेस्ला कॉस ऑफ 0 विल बी 1 अँड दिस इज गिवन ऍज डीए बाय डी टी इज 0.04 सो द फायनल आन्सर विल बी द इंड्यूस्ड ईएमएफ विल बी किती येणार 0.12 व्होल्ट क्लिअर आहे का बघा इथपर्यंत क्लिअर आहे का सर्वांना 12 येणार आपला आन्सर 12 काहीतरी आसपासच आलं पाहिजे राईट इथपर्यंत क्लिअर आहे ओके नाव वी हॅव टू फाइंड द चार्ज फ्लोइंग थ्रू द सर्किट डी क्यू आपण फॉर्म्युला पाहिला बघा तुमच्या नोटबुक मध्ये असेल फॉर्म्युला डेरिवेशन पण लिहिलेलं आहे आपल्याकडे की डी काय आहे डी क्यू चा फॉर्म्युला डी फाय बाय आर बरोबर आहे का त्याच्यामध्ये डी फाय बाय आर आपण फॉर्म्युला पाहिला होता हे एका सेकंदासाठी मी सांगतोय हे एका म्हणजे पूर्ण याच्यामध्ये राईट कारण डी फाय एका सेकंदात चेंज होणार घेतोय ना आपण ओके सो याच्यामध्ये मी काय करणार आता ऍक्च्युली हे ईएमएफ किती आलं बघा ई इज इक्वल टू डी फाय बाय डी टी ई इज इक्वल टू डी फाय बाय डी टी सो डी फाय विल बी राईट ऍज ई इन टू डी टी म्हणजे जर मी एका सेकंदासाठी जर घेतलं तर डी फाय ला ई ठेवू शकतो दॅट इज 0.12 अपॉन आर किती आहे 5 सो दॅट विल बी अवर 0.024 कुलम चार्ज पण मी इथे डी फाय ला 0.12 का लिहू शकलो कारण डी फाय इज इक्वल टू ई इंटू डी टी घेतलंय आणि हे डी टी मी टाइम एक सेकंद ठेवलाय लक्षात घ्या इथे टाइम किती ठेवला मग मी एक सेकंद राईट तर हे चार्ज जो फ्लो झालाय फॉर 1 सेकंद आहे फॉर 1 सेकंद समजला का बघा बरं प्रॉब्लेम राईट ओके चला लिहून घ्यायचं असेल लिहून घ्या वी विल टेक अनदर प्रॉब्लेम डन यस या नेक्स्ट प्रॉब्लेम अ कॉइल हॅविंग एरिया 2.5 मीटर स्क्वेअर अ कॉइल हॅविंग एरिया 2.5 meter square is placed perpendicular is placed perpendicular to changing magnetic field of 5 tesla per second 5 tesla per second 5 tesla per second
Then find out induced EMF. Then find out induced EMF. If resistance of coil is 5 ohm, then find out induced EMF. It apparent full stop. If resistance of coil is 5 ohm, then find out charge flowing in 1 second. Charge flowing in 1 second. राइट अरे गिवन क्वांटिटीज पहा कोणत्या कोणत्या आहेत आधी गिवन क्वांटिटीज पहा कोणत्या कोणत्या आहेत राइट आपल्याला दिलेला आहे डी फाय बाय डी टी फाय तर डायरेक्ट दिलं नाही बी इज इक्वल टू दिलं 5 टेस्ला ऍक्च्युअली बी नाही दिले ते डीबी बाय डीटी दिले बरोबर आहे का बघा चेंज इन मॅग्नेटिक फील्ड पर टाइम दिलेला आहे डीबी बाय डीटी त्याच्या युनिट वर्क करून सुद्धा तुम्ही त्याचा म्हणजे क्वांटिटी कोणती दिली ते माहिती करू शकता राईट त्याच्यानंतर पहा आपल्याला अजून काय दिलेलं आहे एरिया दिलाय 2.5 मीटर स्क्वेअर अँड व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ थीटा What is the value of theta? Because we have to use the formula E is equal to d phi by dt. But d phi is directly not given. So I will write d phi cha formula lihnar mi ba cos theta. So we have to know the value of theta. So tell me what will be value of theta. Theta kiti ghyaycha ahe. या केस मध्ये थीटा किती घ्यायचा आहे बघा आपल्याला काय दिलेलं आहे कॉइल इज परप्लेस्ड परपेंडिक्युलर म्हणजे कॉइल अशी असेल आणि मॅग्नेटिक फील्ड अशी असेल बरोबर आहे का कॉइल अशी आहे आणि मॅग्नेटिक फील्ड अशी आहे राईट सो थीटा किती घ्यायचा कस लगे उत्तर येते 90 शिवाय आपल्याला कस होईल कस सांगितलं होतो लगेच 90 नसते रे घ्यायचं कसं असतं हे हॉरिझॉन्टली कॉइल ठेवलं आता 45 कुठून आणलास रे बाळा हे असं ठेवलं आणि हे असं ठेवलं तर थीटा याच्यामधला अँगल असतो का थीटा इज द अँगल बिटवीन मॅग्नेटिक फील्ड अँड एरिया व्हेक्टर एरिया वेक्टर इज ऑल्सो परपेंडिक्युलर टू दिस सर्फेस देअरफोर द व्हॅल्यू ऑफ थीटा विल बी 0 degree अँड दीज आर सिली मिस्टेक मेड बाय स्टुडंट इन प्रिवियस नीट एक्झामिनेशन लास्ट एक्झामिनेशन अशा छोट्या छोट्या पेपर एकदम सिंपल आहे अशा छोट्या 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 मिस्टेक केल्या गेल्या राईट सो या केसमध्ये थीटाची व्हॅल्यू 0 घ्यायचंय मग आता पण कॉन्स्टंट आहे हे पण कॉन्स्टंट आहे मी ए कॉस थीटा बाहेर लिहिणार आणि मॅग्नेटिक फ्लक्स तेवढं चेंज व्हायला फील्ड सो डी डी बाय डी टी लिहिणार याची डायरेक्ट व्हॅल्यू माहिती आहे याची माहिती आहे याची माहिती आहे सो 2.5 × cos 0 1 अँड दिस विल बी 5 राईट का बघा ओके सो व्हॉट विल बी द हे का 12 येते रे आपलं सदा राईट का फायनल आन्सर बघा ट्वेल्व पॉइंट फाईव्ह फक्त 12 नाही राईट
ओके, कैन यू फाइंड द वैल्यू ऑफ डी क्यू, द चार्ज क्यू ची वैल्यू फाइंड करू शकता? बैकग्राउंड चा आवाज मी इत चिरकोते एवडा माझा आवाज येत नाही, माझा आवाज यायला प्रॉब्लेम आहे, आवाज येईना झालाय, अडकालाय काहीतरी काहीतरी काहीतरी। बॅकग्राऊंडचा कसा कुठलाही आवाज येतो तुम्हाला राईट टू? इथं आरडून आरडून गळे खराब झाले माझे। कॅन यू फाइंड द डी क्यू? क्यू चा व्हॅल्यू फाइंड करू शकता का? डी क्यू विल बी 2.5 कुलम, व्हेरी गुड। डी फाय बाय आर वापरायचंय राईट, सो 2.5 कुलम हे डिवाइडेड बाय आर। ओके, सो अशा प्रकारचे प्रॉब्लेम आहेत याच्यावरती। नाउ द नेक्स्ट बिट इज मोशनल ईएमआय राईट। नेक्स्ट बिट इज मोशनल ईएमआय, नॉट अ इमोशनल, इट इज अ मोशनल। राईट, मोशनल ईएमआय, मोशनल ईएमआय पाहूनच वाटतंय आपल्याला, बरोबर आहे का? काय असणार त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये काय असणार? लावा बरं तुमचं ब्रेन, मोशनल ईएमआय मध्ये काय असणार? कि त्याच्यामध्ये कंडक्टर मोशन करते। वा, हुशार झाला की रे, आता ब्रेन चालायला लागलाय लॉकडाऊन मध्ये। चला ठीक आहे, सो देर इज अ मोशन ऑफ कंडक्टर। नाव दिस टाइप ऑफ मोशन वी नो दॅट देर इज अ वन ट्रान्सलेटरी मोशन, ओर वी कॅन से दॅट लिनियर मोशन, अँड अदर इज अ रोटेशनल मोशन राईट। सो फर्स्ट ऑफ ऑल, सपोज देर इज अ ट्रान्सलेटरी मोशन ऑफ द कंडक्टर राईट। सो फर्स्ट ट्रान्सलेटरी मोशन ऑफ कंडक्टर राईट, सपोज लाईक दिस, द कंडक्टर हॅविंग लेंथ एल राईट, द कंडक्टर हॅविंग लेंथ एल इज मुव्हिंग विथ व्हेलॉसिटी व्ही इन दिस डायरेक्शन अँड देर इज अ प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड। हे पण गरजेचं आहे, मॅग्नेटिक फील्ड असली पाहिजे तिथे राईट। आणि हा कंडक्टर ट्रान्सलेटरी अशा पद्धतीचा मोशन करत आहे राईट। सो इन दॅट केस द ईएमएफ जनरेटेड थ्रू द दिस कंडक्टर ई इज इक्वल टू गिवन बाय बी एल व्ही, बी एल व्ही, वेअर यु नो बी एल इज अ लेंथ ऑफ कंडक्टर, length of conductor, and v is a velocity of conductor right, v is a velocity of conductor right, or rod we can say, this is a rod is moving with. Now emf produced only when, the very important point, emf is produced only when b l v are mutually perpendicular right, emf is produced only when there is a b l v kashe paijet, perpendicular paijet. Baga ithe velocity ya direction la ahe, length ya direction la ahe, ani b madhya direction madhe ahe. मग डायरेक्शन ऑफ द इंड्यूस्ड ईएमएफ इज गिवन बाय राईट हँड रूल ऑफ फ्लेमिंग। काय आहे, काय म्हणतो, एफ बी आय उजवा वापरायचा, कोणासाठी, करंट साठी। सो एफ म्हणजेच व्हेलॉसिटी, फोर्स म्हणजेच व्हेलॉसिटी इन दिस डायरेक्शन, मॅग्नेटिक फील्ड फोर फिंगर आतमध्ये, सो इंड्यूस्ड करंट विल बी इन दिस डायरेक्शन, सो देअर फोर लाईक देअर विल बी दिस पॉझिटिव्ह टर्मिनल अँड देअर विल बी निगेटिव्ह टर्मिनल राईट। अशा प्रकारे ते बिहेव करेल, बघा अशा प्रकारे ते बिहेव करेल जेव्हा वेलॉसिटी या डायरेक्शन मध्ये आहे,
फोर फिंगर दैट इज मैग्नेटिक फील्ड इन द इनसाइड है क्रॉस म्हणजे सो ऑटोमॅटिकली थ्री म्युचुअली परपेंडिक्युलर जर इंड्यूस्ड करंट वरच्या डायरेक्शन मध्ये असायला पाहिजे अँड इंड्यूस्ड ईएमएफ ओनली व्हेन दे आर म्युचुअली परपेंडिक्युलर सो राइट इट डाउन ड्यू टू ट्रांसलेटरी मोशन मोशनल ईएमआय फर्स्ट पॉइंट आहे ड्यू टू ट्रांसलेटरी मोशन अँड ड्रॉ द डायग्राम राइट द फॉर्मुला अँड एल व्ही काय लिहायचं ते लिहा डन हे पॉइंट एकदम व्यवस्थित लिहून घ्या स्टार देऊन ईएमएफ इज प्रोड्यूस्ड ओनली व्हेन बी एल व्ही आर म्युच्युअली परपेंडिक्युलर चला नोट टाकून लिहून घ्या मी सांगतोय तसं नोट टाकून लिहून घ्या ईएमएफ इज प्रोड्यूस्ड only when BLV are mutually perpendicular परत एकदा पहा नोट काय लिहून घ्यायचं आपल्याला EMF is produced only when BLV are mutually perpendicular डन का झालं का राइट डाउन द क्वेश्चन फाइंड आउट द ईएमएफ प्रोड्यूस्ड इन करंट कंडक्टर राइट डाउन द क्वेश्चन फाइंड आउट द ईएमएफ प्रोड्यूस्ड इन कंडक्टर अँड its direction in following cases find out emf produced in conductor and its direction in following cases I will start the meeting again and join the meeting. Meeting rejoin करा परत एकदा तीच लिंक वापरून मी परत एकदा मीटिंग चालू करतोय म्हणजे आपल्याला कंटिन्यू करता येईल ठीक आहे मीटिंग रिजॉईन करायची आहे
I am ending meeting. I am starting a new meeting. तीच लिंक वापरायचा, तोच मेसेज वापरायचा आणि क्लिक करायचं. ठीक आहे.